चार असले पंधरा असले विक्रम भाया पाचपते एक नंबर राहते, पण काम आहे त्यांची. आमच्या गावामध्ये मुसलमानचं कब्रस्तानला कंपाऊंड दिलं 25 लाखात, मंदिराला सावतामाळ्याला दिले 25 लाख रुपये, परत आबाशोबाला दिले 15 लाख. इथं तुमच्या साळवे समाजाचं मंदिर बांधलं त्याला 15 लाख दिले. आमच्या लोणी ते बेलवणी रस्त्याला 15-17 कोटी रुपये टाकल्यात. आमच्या काकडेवाडीच्या रस्त्याला 21 लाख रुपये दिल्यात. चिंबळा लोणी, चिंबळा लोणी यळपणा लोणी, ते तुम्हाला सांगतो, इकडे श्रीवंदा, इकडे लोणी, तर इकडे बाबरुडी, आणि कामच नाही राहिली. जे कामं करत त्यांनी निधी टाकून कामं चालू आहेत काही, आता होते काही चालू होते, मग कामावाले मग माणसाला मतं ना द्यायचे, मग द्यायची कुणाला? नागावडीने आमची तर 7 वर्षात कधी आले नाही, कधी कुणाचं काम केलं बी नाही. हा, आणि मग तुम्ही सांगा ना, नागावडी आमची तर 7 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या, सुखात नाही, धोकात नाही, मैत्रीला नाही, कशाला नाही, आणि आता ते विकास करायला निघत, ते विकास नाही करत, त्यांनी भकास केला आम्हाला, वाटतं लोणीगावात भकास केला आमच्या, आमचं आरोप आहे माझ्या त्यांच्यावर. एक नंबर पाचपुते म्हणजे पाचपुते, आता 2 नंबरमध्ये कुणी यायचं त्या तिघांनी ठरवायचं. आणि आता सरकार कोणाचं स्थापन होईल मग त्याच्याबद्दल का बरं भाजपचं येणार? त्यांनी कामं दिल्या, तुम्हाला लाडकी बहीण दिली, शेतकऱ्यांना 2 हजारांनी दिले, विमा दिलाय, खट्टखट पैसे, पटपट पैसे, खट्टखट पैसे, पटपट पैसे, अवघड लागतं काय तो? तुम्हाला सांगतो, मला हे तुमचं ते सन्मान योजना 18 हजार रुपये मिळल्यात, माझ्या मिसेसला 11-22 हजार मिळाल्यात. तुम्हाला सांगतो ते जेव्हा पीक विमा आता मला 18 हजार रुपये मिळाल्यात. आता तुम्हाला सांगतो लाडकी बहीण आम्हाला 15 हजार रुपये, दोघी बायकोला सोन्याला 15 हजार मिळाल्यात. अजून काय घ्यायचं? सरकारचं काय घेता? ह्यांची 47 वर्ष सर त्यांनी संस्था ही चालवली, सरकार देश चालवला, कुणाचं काय पत्रात टाकलंय? महागाई ती वाढती ते कमी होतं, कांद्याला बाजार नव्हती, तेव्हा लोक म्हणले का ना, आता 80 रुपये गेला, आता कुणी सगळी बंद झाली बोंबलायची. हा, 15-20 रुपयाने का आता काढा तो ऐकत होता, आणि आता का आता तुमचा 80 रुपये गेलाय. बरं, मग या सगळ्यात आता विके दादा नवीन उमेदवार आहे, ते लोकांमध्ये आपला प्रभाव पाडू शकतात का? एक नंबर. अहो, आता बाप आजारी असताना त्यांनी सगळं केलं मला, आणि तू हीच आहे ना, काही अडचणच काही नाही ना. आता दादा आजारी असल्यामुळं परांनी सगळं निधी आणणं काय करणं काय नाही, स्वतः दादाच का विकेच दादा करतो ना. अजून काय पाहिजे? बरं, आणि आता एक सभा झाली आता संजय राऊत यांची, त्याच्यात त्यांनी दादांबद्दल काही उद्गार काढले होते, ते तुम्हाला माहिती का? नाही नाही, संजय दादा म्हणजे कसं आहे, ती कुत्र्यासारखं भुकतं कुणाला बी, काय भुकावं काय नाही. अ काय एखाद्या आजारात आपण सगळीच नाहीत, आजार कुणाला होऊ शकतो, कुणी काय होऊ शकतं, पण कुणाच्या आजारावर कुणाचं काय बोलू नाही. संजय राऊतला काय करायचं नाही, त्याला फक्त लोक गमवायची होती, कमवायची नव्हती. नागवड्याला त्यांना पाडायचे टोके ती पैसे घेऊन तिकीट घेतल्यामुळे त्यांना पाडायचे टोके ते ना. म्हणजे राहुल जगतापांनी जो आरोप केला पैसे देऊन, खरंच आहे ना, राहुल दादाचा आरोप खरंच आहे ना, कुठं खोटं येतो? आता राहुल जगतापण अपक्ष उभे आहेत, मग याचा तोटा होईन काय नागवड्याला? 100%. तुम्हाला एक सांगू का, 3-6 वाट्यान 3-6 60 वाट्यान बबन दादाचा गट जाग्यावर राहिला. हा, ह्या 2 गटात 3 जण झाली, नागवडे, जगताप आणि शेलार, ह्यांची 40% जर दिली होती, ही एका एकाच्या टक्क्याला वाट्याला 20% येते, 60% 3 जण आणि 40% एकटा, मग बारी कोण बसला? तर कोण बसतो बारी? म्हणजे मतांचं असं ध्रुवीकरण होणारच आहे. 100% आमची लोणीगाव 100%. तुम्ही 23 तारखेला मला विचार, 23 तारखेला असं होणार आहे. 1 नंबर बबन दादा, 2 नंबर राहुल दादा चालत्यान, 3 नंबर नागवडे किंवा शेलार असं होईल.